भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं खरं तर देशातच नाही तर देशाबाहेर देखील शोककळा पसरली आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याचं दुःख सर्वांना झालं आहे आणि त्यांची ही कमी ही कधीही भरून न काढण्यासारखी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी 8:12 मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली असून भारत देशाचाच आवाज हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. अशा या गानसम्राज्ञी भारताच्या गानकोकिळा लता दीदी यांना साधना वाहिनीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं पार्थिव मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी प्रभूकुंज या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. लता दीदींचं अंत्यदर्शन घेण्याकरिता सर्व स्तरातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. आपण पाहूया या अंत्ययात्रेची काही क्षण. स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती पाचोऱ्यातून. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजानं अख्ख्या देशावर राज्य केलं. त्यांना विविध मान सन्मान सुद्धा मिळाले. अशा या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या करिअरची सुरुवात ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून झाली आहे. मंगेशकरांची त्या काळात आर्थिक परिस्थिती ही बिकट होती म्हणून गावागावात जाऊन ते आपली कला सादर करीत होते. 1935 दरम्यान लता दीदींचे वडील स्वर्गीय दीनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर सौभद्र नाटकाच्या निमित्तानं पाचोरा शहरात आले असता नाटकाचा शो हा रात्री होता. मात्र त्यावेळी नाटकातील नारदाची भूमिका करणारं पात्र हे अचानक आजारी पडलं. तेव्हा त्यांचे वडील हे अतिशय त्रासात होते. स्वतः लता मंगेशकर यांनी मी नारद होऊ का म्हणून वडिलांकडे विनंती केली. तेव्हा वडील म्हणाले, अर्जुन किती मोठा आणि नारद लहान, तरी पर्याय दुसरा नसल्यानं शेवटी लता दीदींना नारदाची भूमिका करायला लागली. यात जे गाणं म्हटलं त्या गाण्याला वंसमोर देखील मिळाला. ही आठवण आपल्या तरुणपणातील एका मुलाखतीत त्यांनी बोलून दाखवली होती. नाटकातला आमची कंपनी पाचोऱ्याला होती. त्यावेळेला म्हणजे आमची फारशी चांगलीही नव्हती परिस्थिती, पण अचानक बाबांना कळलं की नारदाची भूमिका करणारा माणूस आजारी पडलाय आणि तो खूपच ताप वगैरे आहे. तर मला म्हणाल का ते करायचं काय, कोणाला समोर नाटक पण सध्या काही आहे. तर मी बाबांना म्हटलं, बाबा मी करते ना काम नारदाचं, मला सगळं पाठव. तर त्यांना थोडा पहिल्यांदा असं संकोच वाटला की हा एवढासा नारद आणि मी एवढा मोठा अर्जुन. तर मला म्हणाले, थोडासा विचार करून म्हणजे ठीक आहे करून टाक. आणि त्यांनी तारदारकरांना सांगितलं की इथे जरा गाणी बघून घ्या. आणि मी जाऊन त्या दिवशी रात्री नाटकात काम केलं. आणि नाटकाच्या जाण्याच्या आधी मी स्टेजवर बाबांना सांगितलं की बाबा आज एका गाण्याला मी वन्समोर घेणार आहे, त्यामुळे म्हणजे बघू बघू. म्हटलं नक्की पावन मुलाला घेणार मी. आणि मी खरोखर त्या गाण्याला मला वन्समोर पडला त्या दिवशी. हा व्हिडिओ पाचोरासाठी सुद्धा अभिमानाचा विषय असल्यानं
काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तो संग्रही सुद्धा ठेवला आहे. जे गाणं त्यांनी नारदाचं म्हटलं त्याच्यावर त्यांनी मनस्फोट पण मिळवला त्या काळामध्ये. त्या आठवणी त्यांच्या तरुणपणामध्ये ज्या एका मुलाखतीत त्यांनी दिल्या होत्या त्या मी आजही संग्रह ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या काळापासून त्या संग्रह ठेवल्यामुळे आज आम्हाला आमच्या पाचोऱ्या शहराला आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते की या ठिकाणी पाचोऱ्याच्या शहरातून कर्मभूमीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हा पाचोऱ्याकरांसाठी सुद्धा खूप मोठा अभिमानाचा विषय होता. आज दुःख आमचं तेवढं झालेलं की आज आमच्यातून त्या गेलेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी आजही त्या पहाटेची सुरुवात होते ती लता मंगेशकर यांच्या गाण्यानं. देशभक्ती गीतांनी प्रत्येकाच्या मनामध्ये एक अद्भुत देशभक्ती त्यांनी जागृत केली होती. ए मेरे वतन के लोगो या गाण्यानं तर 70 दशकाहून अधिक काळ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी संपूर्ण भारतीयच नाही तर पूर्ण जगभरावर आपल्या सुमधुर अशा आवाजानं अधिराज्य गाजवलं. त्यांचा आवाज हा नेहमीच आपल्यासाठी चिरतरुण असा राहणार आहे. 1950च्या दशकाचा उल्लेख केला तर यामध्ये ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी त्यांनी गायली अशी यादी खूप मोठी आहे. यामध्ये संगीतकार अनिल विश्वास, शंकर जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी रामचंद्र, हेमंत कुमार, सलील चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहेल, उषा खन्ना अशा दिग्गजांचा समावेश आहे. हाँ ये होगी क्या कमाल है जी. मेरा क्या है, मैंने तो लेकर मैंने जो जिंदगी में भोगा वो मैंने गाया, वो मैंने लिख के दे दिया. नहीं इस टाइम नहीं सुना पाऊंगा. बस मैं वैसे भूल ही देता हूँ मूवी की प्यार करने के बाद मोदों की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी. जवळजवळ 70 दशकांहून अधिक काळ लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून अनेक गाणी आपल्याला दिलेली आहेत. आणि त्यांनी गायलेल्या याच गाण्यांच्या माध्यमातून साधना न्यूज मराठी वाहिनीतर्फे त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. मैं चाहती हूँ कि लोग मुझे ऐसे याद करें कि मैंने कभी किसी का बुरा सोचा नहीं, कभी बुरा किया नहीं, और अपने गाने के जरिए देश की सेवा करने की कोशिश की. मुझे पहले भी किसी ने पूछा था तो वही जवाब मेरे पास है कि ना ही जन्म मिले तो अच्छा है, और अगर वाकई जन्म मिला मुझे तो मैं लता मंगेशकर बनना नहीं चाहूंगा. नहीं, ये लता मंगेशकर की जो तकलीफें हैं वो उसको ही पता. यमुना
बरसे लीपे आंगन में तुलसी का बिरहा घंटी स्वर कि ये सौ जो है वो हजार करें और हम लोगों की इच्छाएं पूरी करें। मी जसं तुम्हाला बोललो की तुम्हाला आईचं स्थान दिलंय आणि मी तुमचा मुलगा सारखा आहे तर तू जहा जहा रहेगा। मी आता खूप जरा एक्साइट झाले त्यामुळे आवाज चालेल की नाही माहिती नाही। तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा मेरा साया मेरा साया मेरा साया। आता लताचा इथे बसली, मला जर कोणी विचारलं आकाशात देव आहे का ते मी सांगेन मला माहिती नाही। मला माहिती एकच की ह्या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे। कई बार मुझे ऐसा लगा कि वो मेरे पास बैठे हैं, मुझे गाना सिखा रहे हैं। अगर कभी मुझे किसी बात का डर लगता था तो लगता था जैसे वो मेरे सर पे हाथ रख के कह रहे हैं, डरो नहीं लता, मैं हूँ। इसी तरह हमारे 50 वर्ष गुजरे हैं। अगर वो मेरे पास नहीं होते तो सोचिए मुझ जैसी एक बहुत ही छोटी सी गायिका, क्या उसे इतनी शोहरत इज्जत मिलती? मुझे नहीं लगता। ये उनका आशीर्वाद है जो आज मुझे इतना नाम मिला है। क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम। कसं काय सरपंच बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता। संपर्कासाठी स्वप्नील कुमार बुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919 किंवा देवीदास खनपटे, न्यूज चीफ एडिटर महाराष्ट्र,
संपर्क 9767233034। बँकिंग क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन स्पर्धेच्या युगातही आपल्या बँकेची वेगळी ओळख निर्माण करणारे भारतातच नव्हे तर साता समुद्रा पार आपल्या बँकेला पोहोचवणार आहे। निव्वळ बँकिंग क्षेत्रातच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आगळा वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा राजू श्यामजी जाधव। त्याच्या जीवनावरती लवकरच घेऊन येत आहोत एक लघु चित्रपट, पाहायला विसरू नका साधा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात। आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता। आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा। यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर। राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे। राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमणार। या वृत्तवाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे। महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणार। टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा। साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुक पत्रकारांनी खालील मेल वर आपला बायोडाटा पाठवावा। अनुभव असल्यास प्राधान्य। स्वप्नील कुमार तुथारे 9322991919। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आता पाहूया बातमी जिंतूरची। वसंत पंचमीला पंढरपुरामध्ये भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्यानंतर जिंतूर मध्ये सुद्धा गुरुकुल मध्ये हा विवाह सोहळा साजरा केला जातो। वसंत पंचमीच्या निमित्ताने भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा जिंतूर मधील गुरुकुल मध्ये सुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला। वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला। याच तिथीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिंतूर इथं गुरुकुल गजानन महाराज मंदिर इथं विठ्ठलाचा विवाह लावण्यात आला। याचे यजमान सुमन बापूराव गायके हे होते आणि त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। स्वामी महेशानंद चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडला। यावेळी यादवराव शिंदे, राजूअण्णा भुरे आणि महिला उपस्थित होत्या। साधना न्यूज मराठीसाठी सचिन जिंतूरकर। चैतन्य म्हणजे गुरुकुल आश्रम या ठिकाणी आज वसंत पंचमीच्या निमित्तानं भगवान पांडुरंगाचा लग्न महोत्सव साजरा पंढरपूर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होत असतो। तोच उत्सव आमच्या गुरुकुल आश्रमामध्ये आम्ही साजरा करत असतो। रुक्मिणी आणि पांडुरंगाचा विवाह अनिव्हर्सरी डे साजरा करतो। भरपूर भाई भक्त या ठिकाणी येत असतात आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं यजमान जे आहेत सोहन बापराव गायके हे होते। हजारो लोक या ठिकाणी आले आणि महाप्रसाद ग्रहण केला। आजच तुकोबारायांचे प्राकट्य दिन आणि सरस्वती मातेचं प्राकट्य दिन आहे। आता संपूर्ण उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरा केला। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। बातमी पंढरपूर येथून। पंढरपूरमध्ये सुवर्ण फाउंडेशनच्या वतीनं सर्व आरोग्य शिबिर करण्यात आलं। यामध्ये महिलांसाठी आरोग्याची काळजी, स्वच्छता याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी या शिबिराला सहभाग दाखवला।
स्वान आरोग्याचं या अभियानांतर्गत सर्व महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं. सुवर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींची रक्त तपासणी तसंच मासिक पाळी स्वच्छता आणि मार्गदर्शन करण्यात आलं. सुवर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील सर्व महिलांच्या कायम पाठीशी राहणार तसंच सर्व शिबिरार्थींना इतर गोष्टींची मदत सुद्धा करणार असं सांगण्यात आलेलं आहे. यावेळी जयंत शिंदे, अकलूज अधटराव सिस्टर, स्वाती सुरवसे यांनी सहकार्य केलं. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. आता बातमी चिखली येथून. चिखली तालुक्यातील मंगरुळ ते पेंड सावंगी या दोन गावांच्या मधोमध असणाऱ्या श्री संत रामबाहू बाबा बल्हारेश्वर आश्रम इथं अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाची सांगता करण्यात आलेली आहे. चिखली तालुक्यातील मंगरुळ ते पेंड सावंगी या दोन गावांच्या मधोमध श्री संत रामभाऊ बाबा बल्हारेश्वर यांचा आश्रम असून इथं सालावत प्रमाणे याही वर्षी बल्हारेश्वर आश्रमावर अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा संपूर्ण परिसर जयहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल या भक्तिमय सुरांनी निनादून गेला होता. अखंड हरिनाम सप्ताहाचं औचित्य साधत भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. श्री संत रामभाऊ बाबा यांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या या जागेवर मंदिर भूमिपूजन सोहळा अपार पडला. या भक्तिमय सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील संपूर्ण संप्रदायाचे लोक हजर होते. यामध्ये प्रामुख्यानं सेवाधारी संयोजक आयोजक यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सफल केला. भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आणि मोठ्या संख्येने इथं नागरिक उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी कैलास इंगळे, बुलढाणा. म्हणजे संतांनी आपल्या इंद्रियांचा विषय काय केला? परमार्थ केला. गोपींनी आपल्या इंद्रियांचा विषय काय केला? कृष्ण केला. त्याप्रमाणे आपण वसंत पंचमीनंतर वसंत ऋतूचं आगमन होतं. वसंत ऋतू सुरू झाल्यानंतरच पळसाला बहार येतो आणि लाल रंगानं संपूर्ण जंगल बहरून जातं. मात्र रिसोड तालुक्यातील पळसखेडा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस हा बहरलेला पाहायला मिळतोय. हा पिवळा पळस हा अतिशय दुर्मिळ असून तो औषधांसाठी सुद्धा उपयोगात आणला जातो. हा पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ असून या पळसाची फुलं औषधींसाठी वापरली जातात. या पळसांचं मोठं महत्व आहे. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचं झाड हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. पूर्वी याच फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमीला रंग घेत असत. भारतीय परंपरेत या फुलांचा उपयोग बौद्ध भिक्खू आणि संन्याशी आपल्या वस्त्रांना रंगवण्यासाठी करत असत. दरम्यान जंगलात आढळलेल्या या दुर्मिळ पिवळ्या पळसाच्या झाडांचं संवर्धन करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं पुढाकार घेऊन यावर काम करणं गरजेचं आहे. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, रिसोड. यापुढील बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919 किंवा देवीदास खनपटे, न्यूज चीफ एडिटर महाराष्ट्र, संपर्क 9767233034. बँकिंग क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन स्पर्धेच्या युगातही आपल्या बँकेची वेगळी ओळख निर्माण करणारे भारतातच नव्हे तर सातारा समुद्रापार आपल्या बँकेला पोहोचवणार आहे.
केवळ बँकिंग क्षेत्रातच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आगळा वेगळा ठसा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे बुलढाणा अर्बन बँकेचे सर्वे सर्वा राधाश्यामजी जाधव। जीवनावरती लवकरच घेऊन येत आहोत एक लघु चित्रपट, पाहायला विसरू नका साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात। आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता। आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा। यासाठी संपर्क साधा मानसी धामणसकर हिला 8369495780 या क्रमांकावर। राष्ट्रीय स्तरावर असणारं हिंदी न्यूज चॅनल आता मराठी मध्ये सुद्धा पदार्पण करत आहे। राष्ट्रीय वाहिनी असणाऱ्या साधना न्यूज साठी महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका लेवलवरचे प्रतिनिधी नेमतात। या वृत्तवाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे। महाराष्ट्रातील नव्यानच सुरू होणारी हिंदी वाहिनी ही प्रथमच आता मराठीत सुरू होत आहे आणि या वाहिनीसाठी महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी नेमणे आहे। टाटा स्कायच्या 1168 क्रमांकावर असणारं साधना हिंदी न्यूज चॅनल आता मराठीमध्ये सुद्धा। साधना न्यूज या राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुक पत्रकारांनी खालील मेल वर आपला बायोडाटा पाठवावा। अनुभव असल्यास प्राधान्य। स्वप्नील कुमार तुथारे 9322991919। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमी भुसावळ इथून। केंद्राचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट असल्याचं खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगितलेलं आहे। नुकताच मोदी सरकारनं केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला आणि हा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मुक्ताईनगर इथं निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रक्षाताई खडसे यांनी सांगितलं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प हा देशातील सर्वसामान्यांसाठी पोषक आहे असं जाहीर केलेला आहे। यामध्ये विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठी नदी जोड प्रकल्प तसंच केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्रात बळकटी देण्यासाठी चालना मिळणार असे संकेत आहेत। आयटी क्षेत्रालाही अर्थसंकल्पात प्राधान्य मिळणार आहे, त्यामुळे देशाची प्रगती होणार आहे हे निश्चित असं सांगण्यात येत आहे। साधना न्यूज मराठीसाठी मनोहर लोणे भुसावळ। केल्याशिवाय दुसरं काही आम्ही बोलू शकत, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही एकीकडे म्हणतात की महिलांचं सबलीकरण केलं पाहिजे, त्यांना सक्षम केलं पाहिजे, आणि आपल्यातलेच काही लोक जर अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। कारण की कोणतीही महिला असेल ती आपल्या आपल्या परीने पूर्णपणे स्वतःला सक्षम करायचा प्रयत्न करतेच, आणि कोणी कोणत्याही क्षेत्रातलं असो की प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी महिलेचा रिस्पेक्ट ठेवणं हे तेवढंच महत्वाचं आहे। बातमी वाशिम इथून। वाशिम इथल्या रिसोड तालुक्यातील सवड इथं नदी किनारी एका कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडलेली आहे। 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 दरम्यान हा मृतदेह हिदे पोलिसांना आढळलेला आहे। रिसोड तालुक्यातील सवड येथील नदीचं पाणी ज्या वाडी रायताळ धरणात जातं या धरणालगत नदीगाठी एक मृतदेह शेतकरी कांता मंडलिक यांना दिसून आला। याबाबतची सूचना रिसोड पोलिसांना देण्यात आली असता रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, मृतदेहाची पाहणी केली आणि मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करता नेण्यात आला। या मृतदेहाची ओळख पटणं सद्यस्थितीत कठीण दिसत असून ओळख पटण्यास वेळ लागेल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय। अनोळखी मृतदेहाचं वय हे अंदाजे 40 ते 42 आहे असं सांगितलं जात आहे। मृतदेहाच्या शरीरावर जीन्स आणि टी शर्ट असल्यानं हा मृतदेह पुरुषाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। याचा पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशन करीत आहे।
आता बातमी गोंदिया इथून। विषबाधेतून बिबट्यासह दोन कोल्हे, रान मांजर आणि तीन रानकुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातली ही घटना आहे। या घटनेची माहिती मिळताच अडघाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले। दरम्यान पथकानं 3 किलोमीटरचा परिसर हिंदू काढला असता पहिल्यांदा एक बिबटा मृतावस्थेत आढळून आला, तर अन्य ठिकाणी दोन कोल्हे, तीन रानकुत्रे, एका कालव्यात रान मांजर मृतावस्थेत आढळून आले। 7 वन्यजीव मृतावस्थेत आढळून आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा नेमका प्रकार काय घडला याचा शोध घेतला। तसंच लाखणीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुणवंत भडके आणि त्यांच्या चमूला घटनास्थळी बोलवण्यात आलं। सर्व प्राण्यांच्या शवविच्छेदनानंतर हा प्रकार विषबाधेतून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याच परिसरात मृत वन्य प्राण्यांवर अग्निदाह संस्कार सुद्धा करण्यात आले। साधना न्यूज मराठीसाठी राधा किशन चुटे, गोंदिया। याचबरोबर साधना न्यूजचं मराठी बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत पाहत रहा साधना न्यूज।